महाराष्ट्रातील सर्व आयटीआय करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी आयटीआय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे अपडेट तुम्ही थंबनेलवरती वाचलेलं आहे, तरी माझं काम आहे तुम्हाला सांगणं की जे विद्यार्थी सेकंड इयरमध्ये आहे आणि मागच्या वर्षीपासून तुम्ही माझ्याशी जुडलेले आहे, तर तुम्हाला सेकंड इयरमध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल एक कंपल्सरी सब्जेक्ट आहे, चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आणि तुम्हाला हेही माहीत आहे की त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कंपल्सरी पास व्हावंच लागतं. जर तुम्ही त्याच्यामध्ये पास नाही झाले तर तुमचा रिझल्ट काय असतो, फेल असतो. जर तुम्हाला थेरी पास करायचे आहे, प्रॅक्टिकल पास करायचा आहे, सोबत एम्प्लॉयबिलिटीला स्किलला पण काय करायचं आहे, सेपरेटली पास करायचं आहे. 25 प्रश्न असतात आणि तुम्हाला 50 मार्क असतात आणि तुम्हाला पास करणं कंपल्सरी. आणि हे कोणासाठी, जे विद्यार्थी 2 इयर ट्रेडमध्ये आहे म्हणजे सेकंड इयरमध्ये गेलेले आहेत त्यांच्यासाठी. ऑलरेडी आपला सिलॅबस मागच्या वर्षीला 2023 बदल झाला एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये पण, ठीक आहे. पण त्याची MCQची PDF आलेली नव्हती, नवीन जे निम्मी आपल्याला प्रोव्हाइड करते आणि तुम्हाला त्या पेपरमध्ये प्रश्न कुठचे येतात, जे MCQ आपल्याला निम्मी प्रोव्हाइड करते भारत स्किलच्या वेबसाईटवरती, तेच आपल्याला काय करतात परीक्षेमध्ये येतात आणि त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा असतो. आणि तेच अभ्यास करून तुम्ही पूर्णपैकी 50 पैकी 50 मार्क घेण्याचा प्रयत्न करता, ठीक आहे. मी आता आजच्या सेशनमध्ये तुम्हाला काय सांगणार की नेमकी PDF कुठनं डाउनलोड करायची, तेही हिंदी इंग्लिश मराठीमध्ये, आणि मी तुमच्यासाठी काय करणार तेही तुम्हाला मी या सेशनमध्ये आजच्या कव्हर करून देतो, ठीक आहे. एवढं पटलं तुम्हाला की आजचा सेशन कोणासाठी आहे, खास आहे सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांकरता, आणि तेही एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की PDF काय झालेली आहे, बदललेली आहे, क्वेश्चन्स काय झालेले आहे, बदललेले आहे नवीन सिलॅबसच्या नवीन सिलॅबसला पकडून, ठीक आहे. तर आता तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा किंवा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, ठीक आहे. तर अपडेट कोणता आहे आपला, अपडेट आहे की एम्प्लॉयबिलिटी स्किल सेकंड इयरची नवीन निम्मीने आपल्याला काय दिली आहे, MCQ दिलेली आहे, PDF दिलेली आहे, मग त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. आता सुरुवातीला डाउनलोड कुठनं करायची, पहिला प्रश्न, डाउनलोड कुठनं करायची, जी वेबसाईट आहे bharatskill.gov.in अशी ती वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती जायचं. आता बघा, तुम्हाला NCVTच्या नावाने, निम्मीच्या नावाने एकदम डुप्लिकेटवाल्या, त्याला फर्जी वेबसाईट म्हणतो, त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणि बऱ्याचशा तुम्हाला बघायला मिळणार. म्हणून तुम्हाला नेहमी सांगत असतो की त्या वेबसाईटचं काही घेणं देणं नाही आहे, ज्याच्या मागे .in लिहिलेला आहे, .com लिहिलेला आहे, .org लिहिलेला आहे, या सर्व काय प्रायव्हेट वेबसाईट आहे. कोणत्या प्रायव्हेट वेबसाईट, जशी आपली वेबसाईट आहे omgfreestudy.com, ठीक आहे. तर ती .com झाली, .com झाली, पण ती गव्हर्नमेंटची आहे का, नाही. कोणती वेबसाईट गव्हर्नमेंटची असते, ती ज्याच्या मागे गव्हर्नमेंट GOV लिहिलेला आहे ती गव्हर्नमेंटची असते. आता मी या भारत स्किल नावाने पण दुसरी वेबसाईट सुरू करू शकतो, पण मला तिथे .gov लिहिता येणार नाही किंवा लिहिता येत नाही, मला एक तर .in, .com, .org असंच लिहावं लागेल, म्हणजे ती वेबसाईट गव्हर्नमेंट झाली का नाही. अशा सारख्यात जसं NCVT ऑनलाईन, निम्मी ऑनलाईन, अशा काही वेबसाईट बनवू शकतात ना, त्या सर्व डुप्लिकेट आहे, त्यांच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. फक्त आणि फक्त आपल्याला काय, कशाचं घेणं देणं आहे, भारत स्किलच्या वेबसाईटचं, जिथे .gov.in लिहिलेलं आहे तिथे, ठीक आहे. तर तुमच्या मोबाईलमध्ये वेबसाईट टाकायची, वेबसाईट टाकले की तुम्हाला पेज ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, आपला इथनं ट्रेड सिलेक्ट करायचा, जो पण तुमचा 2 इयर असा, आता वेल्डर आता 1 इयर आहे, 2 इयर नाही आहे वेल्डर, इलेक्ट्रिशियन फिटर जो पण 2 इयर्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, किंवा इलेक्ट्रिशियनमध्ये जरी गेले तरी तुम्हाला ही PDFs, कारण सर्वांना सारखा एम्प्लॉयबिलिटी स्किल, जसे तुम्ही त्याच्यामध्ये गेले की तुम्हाला अशा टॅब ओपन होतील. आता मोबाईलमध्ये थोडंसं वेगळं दिसतं, आता आणि कम्प्युटरवरती वेगळं दिसतं, ठीक आहे. मोबाईलमध्ये एका खाली एक लिहिलेलं असतं, तर त्याच्यामध्ये काय करायचं, क्वेश्चन बँकचं जे सेक्शन आहे त्या सेक्शनवरती क्लिक करायचं. त्याच्यामध्ये जर आले तर आता तुम्हाला नवीन एक पुन्हा PDF बघायला मिळणार. काय त्या PDFचं नाव आहे, एम्प्लॉयबिलिटी स्किल सेकंड इयर, कारण आपला सिलेबस बदललेला आहे तुम्हाला माहिती आहे. आणि जस्ट बिलकुल आत्ताचा लॅटेस्ट अपडेट आहे की 30 मे 2024 एक नवीन PDF अपलोड झालेली आहे, क्वेश्चन बँक अपलोड झालेली आहे सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांकरता. परंतु इथे अडचण काय, इथनं तुम्ही डाउनलोड करू शकता, सहज डाउनलोड करू शकता, फक्त इथे अडचण काय की ही PDF आहे इंग्लिशमध्ये. कशी आहे PDF, इंग्लिशमध्ये, पण आता प्रत्येकालाच इंग्लिश जमतं अशातला तो भाग नाही ना. आपल्याला आता पेपर महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेमध्ये येतो, इंग्लिश प्लस मराठीमध्ये, तर मग आपल्याला मराठी असलं की थोडंसं सोपं होऊ शकतं ना. मग त्याच्यासाठी मग माझं काम आहे की तुम्हाला मदत करणं, माझं काम आहे तुम्हाला मदत करणं, तेही फ्रीमध्ये. तर मी काय केलं आहे, तुम्हाला ती ट्रान्सलेट करून अवेलेबल करून दिलेली आहे. ती कुठे मिळणार, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शन कुठे असतं, व्हिडिओच्या खाली तुम्हाला मोरचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसतं. त्या डिस्क्रिप्शनमध्ये पहिलीच लिंक आहे डाउनलोडची, त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला असं पेज ओपन होईल. ती आपली वेबसाईट omgfreestudy.com आपली वेबसाईट आहे. फक्त याच्यावरती काय केलं आहे की मी तिथे ट्रान्सलेट करून टाकले आहे. कसे टाकले आहे, ट्रान्सलेट करून टाकलेले आहे.
तर त्याच्यामध्ये जर बघितलं थोडंसं स्क्रोल केला खाली आले की तुम्हाला न्यू 2024 असं लिहिलेलं दिसेल, एम्प्लॉयबिलिटी स्किल सेकंड इयर, आणि त्याच्याखाली ओल्ड आहे. आता ओल्ड आपला म्हणजे जुनं झालं, म्हणजे जो जुना एम सी क्यू होते, जुनी पी डी एफ होती ती झाली, ते बाकीचे खाली दिलेले आहे. पण आत्ता जी नवीन आली आहे ती तुम्हाला वरती इथे इंग्लिशमध्ये आहे, इंग्लिश प्लस हिंदीमध्ये आहे आणि मराठी प्लस इंग्लिशमध्ये आहे. आता आपण महाराष्ट्रात असतो तर प्रिपेअर काय करणार आपण इंग्लिश प्लस मराठी, तर त्याच्याखाली डाउनलोड पी डी एफचं ऑप्शन आहे, तिथनं काय करू शकता तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता इझिली आणि फ्रीमध्ये तुमच्यासाठी मी अवेलेबल करून दिलेली आहे. ठीक आहे, आता याचा अभ्यास कसा करायचा, याच्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलसारखं महाराष्ट्रामध्ये कोणतंही चॅनल मिळणार नाही आय टी आयसाठी, जे एकदम बेस्ट पद्धतीने बेस्ट क्वालिटीचं तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तर ही माझं पूर्णपणे माझा प्रयत्न असतो की तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत कंटेंट पोहोचला पाहिजे. ठीक आहे, तर मग इथनं पी डी एफ डाउनलोड करायची, तुम्ही प्रिंट पण मारून घेऊ शकता. आता याला मदत कशी होईल तुमची, तर मी याच्यासाठी जेवढे पण एम सी क्यू आहे सर्वात आधी यूट्यूबवरती जर कुठे मिळेल तर ते आपल्या चॅनलवरती पूर्ण एम सी क्यू जे आहे त्याला मी एक्सप्लेन करून तुम्हाला सेशन वाईज तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून देईल, तेही कमी वेळामध्ये जास्त अभ्यास. आणि तुम्हाला माहिती आहे माझं एकदा सेशन बघितलं, मी प्रयत्न करतो की तुम्हाला ते प्रश्न पाठच झाले पाहिजे याचा माझा पूर्ण प्रयत्न असतो. ठीक आहे, तर मग हे काय झालं नवीन पी डी एफबद्दल, कुठनं डाउनलोड करायचं तेही समजलं आणि अभ्यास करायसाठी मी तुम्हाला कशी मदत करणार तेही तुम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये माझं एक सजेशन आहे, माझं एक तुम्हाला काय सजेशन आहे की इतर पी डी एफ आत्ता आली आणि मागच्या वेळेस जुनी आपल्याकडे पी डी एफ आहे ज्याच्यामध्ये 418 एम सी क्यू आहे, त्याच्यामध्ये काय 418 एम सी क्यू आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की पहिले नवीन तर पी डी एफ वाचून घ्यायचे, तिचे पूर्ण प्रश्न पाठ करायचे. ज्यांनी टेस्ट जॉईन केली आहे त्यांचे तर प्रश्न पाठ होऊन पण जातील 100%, कारण की आपण टेस्ट बनवलीच तशा पद्धतीचे. ठीक आहे, आणि ते झाल्यानंतर आठवणीने काय करायचं, हे 418 जे एम सी क्यू आहे यालाही संपवून टाकायचं. तुम्ही म्हणाल सर मग आता आपल्या चॅनलवर तर सध्याच्या घडीला तर दिसत नाही आहे. ठीक आहे, पण तुम्हाला काय करायचं, आपलं हिंदी चॅनल आहे, हिंदी चॅनल कोणतं आहे, ओपन माइंड गुरुजी या नावाचं हिंदी चॅनल आहे, तर त्या चॅनलवरती जायचं, तिथे प्लेलिस्टमध्ये जायचं, एम्प्लॉयबिलिटी स्किलची 418 जे एम सी क्यू आहे तुम्हाला हाच थंबनेल दिसणार, तिथनं काय करायचं ते पूर्ण 418 एम सी क्यू बघून घ्यायचे. आता जर शक्य झालं तर मी याला मराठीमध्ये पण नवीन सेशन बनवणार, पण कसा वेळेचा विषय असतो तर त्याच्यामुळे नाही झालं तर तुम्ही हिंदीमध्ये बघून घ्यायचं, पण नवीनवाले तर तुम्हाला मराठीमध्ये 100% मिळणारच आणि मी तुम्हाला देणार, जो लवकरात लवकर तुम्हाला तो अपडेट मी प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे, आणि ज्यांना हे सजेशन होतं बरं दोन्ही पण वाचून घ्यायचं, मी तुम्हाला सांगितलं नवीन पी डी एफ प्लस जुनी पण वाचून गेलं कधी पण सेपर साईड रेकेंड, मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे काय गोंधळ झाला होता, तसा गोंधळ आपल्याला यावेळेस करायचा नाही. आणि ज्यांना टेस्ट जॉईन करायचे असणार फुल, आता ते 418 जुने पण एम सी क्यू आणि प्लस जे आता नवीन एम सी क्यू आहे या आधारावरती आपण फुल टेस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय एकदम छान पद्धतीने तुमची काय होणार प्रॅक्टिस होणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, ॲप डाउनलोड करायचे सी एस टी लॉन्च पॅड, इच्छुक असणार तर जबरदस्ती कोणालाच नाही आहे, इच्छुक असणार तर ॲप डाउनलोड करायची, सी एस टी लॉन्च पॅड प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे किंवा त्याची लिंक मी पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे, तिथनं तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, आणि आता काय करायचं, जर तुम्हाला सेशन आवडलं असणार किंवा व्हिडिओ आवडला नसताल तरी पण तुम्हाला महत्त्वाचा तर नक्कीच आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, सेशनला लाईक करायचं आणि तुमचे जे मित्र असणार जे आत्ता आय टी आयला सेकंड इयरला आहे किंवा जे तुमचे आय टी आयचे ग्रुप वगैरे असणार, तुम्हाला काय करायचं त्या ग्रुपमध्ये शेअर करून द्या, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना पण काय झालं पाहिजे त्याचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, आणि आठवणीने जर तुम्हाला काही सजेशन असणार, काही तुम्हाला मला कमेंट करायचे असणार तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आपली कमेंट सोडू शकता, जेणेकरून मी त्याच्यावरती काही ॲक्शन घेऊ शकणार. ठीक आहे, तर इथे या सेशनला काय करतो मी थांबवतो आणि ब्रेक घेतो, बाकीचं याच्यानंतर सेशनला काय करू आपण कंटिन्यू करतो, पण ब्रेक घेतो. धन्यवाद.